नमस्कार माझे शेतकरी मित्रांनो मी किशोर म्हसे आणि तुम्ही बघत आहात किशोर म्हसे यूट्यूब चॅनल माझ्या एक शेतकरी मित्रांना एक विनंती करतो आहे की तुम्ही मोगरा लागवड करत असाल तर तुम्ही मोगरा लागवड कराल तर बेंगलोरी जो जात आहे जी मोगऱ्याची बेंगलोर सिंगल पाकळीची मोगरी जात आहे ती लागवड करा कारण बेंगलोरी जात ही बारमाही पीक आहे आणि जे इतर मोगऱ्याच्या जाती भरपूर प्रमाणामध्ये आहेत कारण शेतकऱ्यांना काही को ओळख नसते कारण ओळख नसल्यामुळे आपल्याला लागवड करायची आहे तर नर्सरीमध्ये जातात कारण नर्सरीमध्ये गेल्यावरती काही क का शेतकऱ्यांना ओळख नसल्यामुळे फसवणूक होते आणि आपली जी मेहनत असते पैसे वाया जातात जी वेल गेलेला असतो तो, तो निघून जातो आहे तर तुम्हाला आज बेंगलोरी जी जात कशी असते ती ती तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे आणि जेणेकरून तुम्ही बारमाही पीक येणारं पीक जे निवडाल जे जी, जी जात निवडाल ती बेंगलोरी जात निवडा तर मित्रांनो जो आपण तुम्हाला जी ओळख करून देणार आहे ती तुम्ही तुम्हाला प्रत्यक्ष दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांची जी फसवणूक होते ती फसवणूक कुठेतरी झाली नाही पाहिजे आणि शेतकरी बांधवांना त्या मोगऱ्या जात जी बेंगलोरी जात आहे ती कशी असते ती तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे आणि माझे तीन प्रकारचे मोगरा लागवड केलेली आहे म्हणजे एक यूट्यूबला टाकण्यासाठी मी दोन प्रकारचे मी आ, लागवड केली म्हणजे तीन प्रकारची लागवड केलेली आहे जास्तीत जास्त मी जी लागवड केलेली आहे ती बँगलोरी मोगरा लागवड केलेली आहे आणि जो दोन विकत घेऊन आलेले एक मदन मोगरा आहे आणि एक आपण पाऊस पडल्यावरती पा। ते फक्त फूळं येते कळी येते ती एक जात लावलेली आहे ते खास यूट्यूबवरती टाकण्यासाठी मी दोन झाडं लागवड केलेली आहे कारण कारण आपल्या शेतकरी बांधवांची फसवणूक होते त्याच्यामुळे मी शेतकऱ्यांना ओळख करण्यासाठी जे झाड लावलेले आहे ते तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे तर आपण पूर्ण व्हिडिओकडे बोलूया जेणेकरून तुम्हाला बघता येईल या हेतूने आज थोडं वातावरण पण दुखट दुखट आहे चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो हे बघा ही मी जी लागवड केलेली आहे ही चौदा महिन्याची लागवड झालेली आहे आता म्हणजे झाड झालेले आहे तर ही जात मी लावलेली आहे ती बेंगलोरी लावलेली आहे हे बघा शिंगल पाकली आणि बारमा ही पिकं आहे कारण तुम्हाला फुल दाखवतो कली उमळत आलेली एक मिनिट हे बघा शिंगल पाकळीची हा बेंगलोरी जात आहे आणि शेतकऱ्यांना मी खास करून व्हिडिओमध्ये यूट्यूबला टाकण्यासाठी मी दोन झाडं लावलेली आहेत हा एक मदन मोगरा आहे मदन मोगरा मदन मोगऱ्याची पाने बघा कशी आहेत आणि त्याची कलीसुद्धा ह्या तीन पाकळीवाला आहे याची कली मोठी होते आणि पानंसुद्धा लांबट आहेत आणि बेंगलोर मोगऱ्याचे बघा पानं कसे आहेत आणि एक साधा मोगरा दुसरा जो आपल्या पावसाळ्यामध्ये दा प्रत्येकाच्या कायक का एक, कायकांच्या घराजवळ असतोच घरगुती हा मोगरा एक आहे त्याची कळी एकदम गोलवाले असते तो पाऊस पडल्यावरती फक्त कळे येणार इतर दिवशी तो फुलणार नाही काही नाही मोगरा आहे तो पण न घेता जी तुम्ही जात निवडाल ती या पद्धतीची जात निवडा बँगलोरी तर मित्रांनो तुम्हाला मोगऱ्या मोगऱ्याची जी ओळख करून दिलेली आहे ती ओळख तुम्हाला प्रत्यक्ष दाखवलेली आहे तुम्ही कमेंटमध्ये मला जरूर कळवा का माझा मोगरा आहे तो कसा आहे आणि जे खास करून यूट्यूबला टाकण्यासाठी मी गेल्या वर्षी दोन झाडे आणले होती आणि माझ्याकडले जो ऑलरेडी मदन आपलं बेंगलोर मोगरा आहे तो होता त्याच्यासाठी मी खास करून एवढे दिवस मी वाट बघली यूट्यूबला टाकण्यासाठी ते आता मी झाड यूट्यूबला आता शेअर केले करणार आहे म्हणजे शेअर आता झाल्यावरती मी ते झाड काढून टाकणार आहे तिथे दुसरं शिफ्ट करणार <coughs> आहे आणि माझ्या एक तुम्हाला कल्कलेची विनंती आहे की नर्सरीकडनं तुम्ही जेणेकरून झाड लावू नका जे कलम खरेदी करू नका जेणेकरून तुम्ही शेतकऱ्यांकडूनच घ्या कारण की त्याची ऑलरेडी झाडं लागवड केलेली असते त्याची ती जात बेंगलोरी जात लागवड केलेली असते त्याच्याकडनच खरेदी करा कारण की तो कधी फसवणूक करणार नाही आणि तुमची जो वेल ते दिवस पैसे मेहनत वाया जाणार नाही तर आपण जो व्हिडिओला आपण इथे शेवट घेऊ धन्यवाद आणि माझ्या चॅनलला खरोखरच तुम्ही जरा भरपूर सपोर्ट दिलेला आहे आणि जे माझे नवीन व्हिडिओ बघत असतील ते त्यांनी जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि साईटला बेल आयकनचं बटन आहे ते टच करा कारण मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकतो ते तुम्हाला बघायला मिळेल बाय बाय